मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे सोशल मीडियावर हनी ट्रॅपचं जाळं सध्या पसरत आहे. सोलापुरातील 5 जणांना ब्लॅकमेल केल्याची माहिती समोर आली आहे. अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल सुरू झालंय. सोलापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपासही सुरू करण्यात आलाय. सोशल मीडियावर सध्या हनी ट्रॅपच्या अनेक घटना समोर येत आहेत. सोलापुरातील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापुरात एका तरुणाला सोशल मीडियाच्या माध्यमातून हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्यात आलंय. आरोपींनी या तरुणाकडे 50,000 मागणी केली आहे. पीडित तरुणाचा अश्लील व्हिडिओ शूट करून त्याला ब्लॅकमेल करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस तपासादरम्यान सोलापूरमध्ये अशा 5 घटना घडल्याचं समोर आलंय. मात्र यापैकी केवळ एक जण तक्रारीसाठी पुढे आलाय. सोशल मीडियावरून मुलींच्या नावानं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची, त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील संवाद साधत ही टोळी तरुणांचे अश्लील व्हिडिओ शूट करायची, त्यानंतर पैशाची मागणी करून ब्लॅकमेलिंग करायचं, अशी या टोळीची मोडस ऑपरेंडी आहे. दरम्यान सोलापूर पोलिसांना तपासादरम्यान दिल्लीतील एक बँक अकाउंट नंबर मिळालाय. या अकाउंट नंबरच्या मदतीनं पुढील तपास सुरू आहे. सोलापुरातील तरुण असतील, महाराष्ट्रातील असतील, कुठलेही तरुण सोशल मीडियावर वावरत असताना अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू नकात. ॲक्सेप्ट जरी केला तर त्याची ताडपळणी करा की बाबा कोण आहेत काय आहेत, आणि केलं तरीसुद्धा अशा आमिषाला बळी पडू नका. तुमचं आयुष्य अनमोल आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 26 जानेवारीला दिल्लीत झालेला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचं उघड झालंय. SIT च्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 124 जणांना अटक करण्यात आली आहे. जाचक कृषी कायदे मागे घ्या, तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, गरज पडल्यास दिल्लीला धडक देऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलाय. कोल्हापुरातील दाभोलकर कॉर्नर इथं किसान सभेच्या वतीनं चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी सातारा जिल्हा महिला संघटना, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडी अशा विविध संघटनांनी यात सहभाग घेतला. यावेळी पुणे बंगळुरू महामार्गावर चक्का जाम करण्यात आला होता. पुणे नाशिक महामार्गावर मोशी इथं शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केलं. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. चक्का जाम आंदोलनामुळे दोन्ही दिशेला जाणाऱ्या वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. 7 वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचा जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये चांदोरी चौफुलीवर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. 5 ते 7 मिनिटं चाललेल्या या आंदोलनात मराठा सेवा संघ, किसान मोर्चा सहभागी झाला होता. यावेळी छत्रपतींचा विचार म्हणजे Free 24 तास.